तुम्ही ताकदवान आहात, तुम्ही बलवान आहात म्हणले हो, तुम्ही शक्तिमान आहात म्हणले हो, मग खरं सांगतो को बरा आहे, तुमचे संत जर काही करू शकतात एवढी ताकद तुमचा संतात आहे, मग खरं सांगा तुमचा नात मारूनचा अंगावर 108 एवढा थुंकून गेला तेव्हा त्याचा प्रतिकार का केला नाही, त्याचा विरोध का केला नाही, का नाही बलवान आहेत ना तुमचे संत, मग त्याला विरोध का केला, त्याला प्रसादच का दिला, नम्रता का केली त्याच्या समोर, का नम्र झाले त्याचे पलीकडे तुकोबाराय, जर तुम्ही बलवान आहात, तुम्ही ताकदवान आहात, तुम्हाला ज्या माणसाने काट्याच्या काडीने मारलं त्याचे हातपाय तुम्ही का दाबले, त्याची सेवा तुम्ही का केली, का तुम्ही बलवान आहात ना, प्रतिकार का केला नाही, तुमच्या संत बलवान आहेत, मग तुमच्या ज्ञानोपारायणांना लोकांनी गाराची खलका मारून फेकला, का त्यांचा प्रतिकार केला नाही, त्यांना शिक्षा का दिली नाही, जो 108 वेळा येऊन थुंकला प्रसाद देवोने मुक्त केला, त्याला प्रसाद दिला, मग जो तुम्हाला काट्याचं काढीने मारलं त्याच्या घरी जाऊन त्याचे हातपाय तुम्ही दाबले, मग ज्ञानोबरांना गारा मारून फेकला, एका खोलीत जाऊन स्वतःला बंद करून बसले, तुम्ही प्रतिकार का केला नाही, जर तुम्ही बलवान आहेत तर, तुकारंत बाबा जर आम्ही प्रतिकार केला असता तर त्यांच्यात आणि आमचा फरकच काय राहिला असता, त्यांच्यात आणि आमच्यात वेगळं पण काय राहिलं असतं, राहिला प्रश्न बलवानाचा शक्तिवानाचा ताकदवानाचा, तर शांतीचे प्रसंग डोळ्यासमोर घेऊन आम्हाला बलहीन समजू नका, शक्तिहीन समजू नका, घाबरट समजू नका, आणि भित्रेही समजू नका, आम्ही भित्रे नाही, मग कसे आहेत अभंगाच्या पहिल्या शब्द वापरला झुंजारते विष्णुदास जगी, आमच्याच विष्णूचे दास जगामध्ये एकमेव झुंजार, यांचा सारखा शक्तिवान कोणी नाही, बलवान कोणी नाही, मग झुंजार मध्ये लढावय्या,
झुंजार म्हणजे योद्धा, झुंजार म्हणजे रणांगणात जिंकणारा का एकटाच अनेकांना हरवणारा, याला म्हणतात झुंजार. पण तुकोबारांनी शब्द वापरला झुंजार ते एकच विष्णुदास जगी, जे रणांगणात त्या ठिकाणी लढतात त्यांना झुंजार म्हणतात. पण तुम्ही विष्णुदास एकच असे झुंजार म्हणतात का? मग या जगामध्ये बाकीचे योद्धे झालेच नाही का? या भारतात, या देशात, या जगात बाकीचे योद्धे झालेच नाही का? त्यांनी रणांगण जिंकलेच नाही का? त्यांनी दुश्मनांना ठार केलंच नाही का? तरी देखील तुकोबारे सांगतात की ते एकच विष्णुदास जगी झुंजार. झुंजार त्या ठिकाणी ते एकच आहेत, मग फक्त विष्णूचे दास. मग बाकीच्या झुंजारांचं काय, बाकीच्या योद्ध्यांचं काय, बाकीचे रणांगणात लढणाऱ्याचं काय? काय अनेक राजे महाराजे झालेत, अनेक शूरवीर झालेत, मग यांचं काय? आज ज्यांच्या नावाने जगाला महाराष्ट्राची ओळख आहे असे अनेक झुंजार या जगात होऊन गेले. अनेक झुंजार का आज महाराष्ट्र सर्व देशांपेक्षा, सर्व राष्ट्रांपेक्षा जास्त पुंजला जातो. का पुंजला जातो? याच कारण एवढे संत महंत, एवढे शूरवीर या महाराष्ट्र भूमीत जन्माला. म्हणून जिकड तिकड जय जयकार होतो होतो ना का महाराष्ट्राचा. सांगू दोन मिनिटात का? जय जयकार महाराष्ट्राचा. वेळ मिळाल्या अर्थात जिकड तिकड त्या ठिकाणी जय जयकार होतो. कोणाचा? का या महाराष्ट्राचा. का? झुंजार. आणि म्हणून महाराजांनी सांगावं कि बाबा रे एक मी विष्णूचे दास का झुंजार, बाकीचे झुंजारांचं काय, बाकीच्या योद्ध्यांचं काय? छत्रपती शिवाजी राजे झाले, क्रांती सूर्य महाराणा प्रताप झाले, धर्मवीर संभाजी राजे झाले, मग यांचं काय झालं? का म्हणून मग तुकोबाराय तुमचे एकमेव विष्णूचे दासच झुंजार का? याच मागच कारण आहे. जरी एवढे मोठे राजे महाराजे झाले, सगळ्यांना जिंकलं, सर्वांना जिंकलं, 9 वर्षात 140 लढ्या जिंकणारा, आज गिनीस बुकला ज्या नावाची, ज्या राजाचं नावाची नोंद आहे, तो जगाचा पाठीवर एकमेव राजा धर्मवीर संभाजी राजा. आज हे झुंजार नव्हते का? हे लढवय्या नव्हते का? मग हे रणांगणात लढणारे नव्हते का? होते. शिवाजी राजाने अनेकांना धूळ चाटले, मग अकबर बादशाह सारखा झुकावला कोणी? महाराणा प्रतापांनी. मग हे लढवय्या नव्हते का? होते. मग तरी एकच विष्णूचे दास झुंजारच का? याच उत्तर आहे का? जरी एवढे लढवय्या होते, यांनी सर्वांना जिंकलं, यांनी सर्वांना जिंकलं, पण काळाला जिंकू शकले नाही. मग एकच विष्णूचे दास का झुंजार? कारण जो सर्वांना जिंकतो, जो सर्वांना त्या ठिकाणी आपल्या ताब्यात करतो, अशा काळावरती, अशा मृत्यूवरती आम्ही विजय मिळवला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. जो काळ कोणाला घाबरत नाही, त्याचा माथ्यावर आम्ही पाय दिला, आम्ही त्या काळाला सुद्धा जिंकलं, म्हणून आम्ही काय? झुंजार. एकमेव विष्णुदास जगी, एकमेव विष्णूचे दासच झुंजार झाले का? कारण आम्हाला माहिती होत आम्ही संसारही केला आणि परमार्थही केला. काय केलं? संसारही केला आणि परमार्थही केला, पण आपल्या सारखा नाही केला. मग संसारी असावे, संसारी असावे, ¡Vamos!
संसार केला नाही अशातला भागणे आसून नसल्यासारखे होते. म्हणून महाराज म्हणतात की बाबा आम्ही काळावर विजय मिळवला का, आम्ही भगवंताच चिंतन केलं म्हणून आम्ही झुंजार झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी न तडे त्या का. आम्हाला पाप पुण्य आमच्या जवळ कधी आलंच नाही, पाप पुण्याचा विचार आम्ही कधी केलाच नाही, आणि पापाने तर आमच्या जवळ कधी आलं तर का नाही. त्याच कारण आहे कारण आम्ही चिंतनात्मक होतो, मग आम्ही हे केलं ते केलं पण परमार्थचा वेळेस परमार्थ, संसाराचा वेळेस संसार. महाराज म्हणतात की बाबा माझा संसारातून माझी पत्नी गेली, मुलं गेले, सर्व गेलं, घरदार गेलं म्हणून मला आनंद झाला का, कारण परमार्थ माझा जीवनात आला, परमार्थ मला घडला. आणि म्हणून सांगतात की बाबा एकच आपण एकच दोघ वेळेस एकाच वेळेस दोघ करतो, संसारही झाला पाहिजे आणि परमार्थही झाला पाहिजे, शक्य अजिबात नाही. एक महिला त्याचा मुलाला घेऊन जात होती, मुलाला चल मामाचं गाव जायचं, कुठ मामाचं गाव जायचं, चल जाण्याकरता निघाले, मुलाला व्यवस्थित कपडे नव्हते, विचार केला आपणच चाळीस गावला जाऊ, स्टँडवर जाण्याच्या अगोदर बाहेर बरेच दुकान आहे, नवा याला ड्रेस घेऊ, याला परिधान करू, याला घालू आणि आपण निघून जाऊ, मग एसटीची वेळ होत नाही तोपर्यंत जायचं आपण. छोटासा मुलगा, तीन चार वर्षाचा मुलगा हात धरून टपटप चालतोय, नेलं त्याला दुकानात, त्याला याचा मापाचा ड्रेस दाखवा, दुकानदाराने ड्रेस दाखवला, दुकानदाराने ड्रेस दाखवला, याला पटला तो ड्रेस, हिने काढला, काढल्या बरोबर याला घाई घाई घातला, घातल्या बरोबर त्याला टेबलवरून खाली उतरवलं, जसा खाली उतरवलं तसं मुलगा पुढे पायच टाकत नव्हता, हात ओढला का मुलगा खाली पडायचा, हात ओढला का मुलगा खाली पडायचा. हिने आकांत केला का, आता तो चांगला होता, आता माझा हात धरून आला, माझ्याशी बोलत आला, स्वतःच्या पायाने चालत आला, स्वतः चालत आला, तुमच्या दुकानात आले आणि असं काय घडलं, आता चाले तुमचे दुकानातले कपडे घातले, माझा मुलगा पायच टाकत नाही, चालतच नाही, हो बघा ना एवढी गर्दी जमा केली, एवढी गर्दी जमा केली, गर्दीत कोणीच काहीच पाहत नाही, काय झालं काय, 108 फोन केला ऍम्ब्युलन्स बोलवलं, जशी गाडी आली तस दवाखान्यात, डॉक्टर साहेब बघा ना एकुणता एकच आहे, माझाच मुलगा आहे, डॉक्टर साहेब हा एकटाच आहे, मग काहीतरी करा ना, माझा वंशाचा देव आहे, डॉक्टर साहेब बघा ना काय झालं, हा पायस टाकत नाही, इकडनं चालत गेला, दुकानावर उभा राहिला, यांच्या दुकानातले कपडे घातले, माझ्या मुलाने पायस टाकला नाही. डॉक्टर म्हणलंय मावशी आरोड्या मारू नको, म्हणे काय एवढे जोर नको आरोड्या मारू, काहीच झालं नाही, कस काय काय झालं नाही, तो पायस टाकत नाही, तो चालतच नाही, बघा ना आरोग्य मारू नका, तुमचं मुलाला काय झालंय, अहो कस काय म्हणता काय झालं नाही, मग त्याला चालवायला लावा ना. मावशी काहीच झालं नाही, घाई घाई मध्ये पॅन्टचा एका पायामध्ये याचे दोघ पाय फसून दिले, चालेल कस का, हा पाय टाकेल कस काय का, तसं आपलं झालंय, आपण एकाचे तर दोघ करायला जातो, धड परमार्थही होत नाही आणि धड संसारही होत नाही. विठ्ठल विठ्ठल की बाबा रे आम्ही जिंकला आहे त्याला का, आम्ही शूर घेतलंय, अर्थात संसाराला